गुड मॉर्निंग। तर आता आम्ही जातोय दूध बगल्यात। माया जाल मध्ये अडकलोय आपण। ॲक्च्युली कोल्हापूरला यायचे दोन रिझन्स होते, एक तर वीचा बड्डे आहे आणि सेकंड रिझन म्हणजे माझी एक मीटिंग आहे रिगार्डिंग शूट वगैरे समथिंग, ते मी आता तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्हाला लवकरच माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच। माझं क्लिनिक झालं तर त्यामुळे मला क्लिनिकमध्ये घेण्यासाठी महालक्ष्मीची मूर्ती हवी होती आणि लास्ट टाईम मी जेव्हा सॉन्गच्या शूटसाठी आले होते तेव्हा मी देवीला म्हटले होते की माझं काहीतरी प्रॉपर स्वतःचं क्लिनिक वगैरे होऊ दे, तर मी नक्की नेक्स्ट टाईम तुझ्या दर्शनासाठी येईन। फायनली 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। इथून आपली कार सुद्धा दिसते।
फ्रेंच होता, फ्रीजर सुद्धा दिलाय. चालू आहे, दॅट्स गुड. कबड आहे, इथे त्यांनी सेफ्टी लॉकर सुद्धा दिलंय, तुमचं जर काही असेल सेफ्टी तर तुम्ही इथे ठेवू शकता. सॅनिटाईज बाथरूम सुद्धा आहे, टॉयलेट बाथरूम दोन्ही त्यांनी फुल्ली सॅनिटाईज केलेला आहे. आणि ग्लास बाथरूम. तर आता मी थोडासा ब्रेक घेतो, त्यानंतर लंच करणार आहे आणि मग नंतर न म्युझियमला जाणार आहे. ते पाहू शकता, मेकअप चालू आहे. म्युझियमकडे चाललोय आणि जाता जाता पाहतो कुठे हॉटेल आहे. सो आता मी निघतोय कारण वेळ खूप कमी आमच्याकडे. आज जितकं होईल तितके आम्हाला स्पॉट्स पाहायचे तिथले आणि मीटिंगला पण जायचं. सो 4 वाजता मीटिंग आहे आमची, तोपर्यंत मग आमचं म्युझियम वगैरे काम होईलच. जस्ट गुगलवरती सर्च केलं आणि परक हॉटेल आम्हाला दिसतं, इथून नियर बाय आहे आमचं. 2 किलोमीटर आहे आणि खूप फेमस आहे. चिकन आणि मटन थालीसाठी खूप फेमस आहे. तर लेट्स ट्राय इट, खूप गुड असेल. तिथे आल्यावर आम्हाला पिझ्झा बर्गर तर नाही खायचंय, आम्हाला इथलं ऑथेंटिक फूडच खायचंय. त्यामुळे चिकन आणि मिसळ, तांबडा पांढरा रस्सा. तर आम्ही 2 दिवस लेट्स गो, 2 दिवस फक्त आम्ही हेच खाणार आहे. चलो आता खूप भूक लागली आहे, नंतर बोलूया. सांगतो तुम्हाला कसं आहे परक, कशी टेस्ट आहे परकची. आहे फायनली लंच आणि विशालची चिकन थाळी तर खूपच मोठी आहे. फ्रेश चिकन आहे आणि चपाती पाहू शकता तुम्ही, खूपच मोठी आहे. मी तर एका चपातीमध्येच पॅक होणार आहे. सो आता आमचं जेवण झालेलं आहे फायनली आणि खूप छान अशी ऑथेंटिक टेस्ट होती. ओनरशी आम्ही आता बोललो तर ते सांगतात त्यांची एक स्पेशालिटी आहे की जी त्यांनी ग्रेव्ही यूज केली होती तर त्याच्यात जे मसाले यूज केले तर ते प्रॉपर ते स्वतः आणि मग ते ग्रेव्हीज वगैरे तयार करतात. असं कोणताही रेडीमेड मसाला वगैरे किंवा ते यूज करत नाही. लास्ट त्यांनी सोलकढी त्यांची स्पेशल आहे तर ती दिलेली आहे आम्हाला. मी काहीच नाही बोलते, आता पटकन आत जाते आणि पाहते.
हा पॅलेस पाहून आलेली आहे आणि खूप म्हणजे खूपच छान आहे. तुम्ही फोटोमधून किंवा व्हिडिओजमधून बाहेरचं पाहिलं असेल, पण आतमध्ये परमिशन नव्हती. त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स होते, आतमध्ये फोन किंवा कॅमेरा तुम्ही यूज करू शकत नाही, फोटो काढायला परमिशन नव्हती. ही गोष्ट एक छानच आहे, कारण तुम्ही मला तरी असं वाटतं तुम्ही इथे येऊन पहा. इथे येऊन पाहण्याची मजा आहे ना, ती फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहण्यात नाही आहे. कारण इथे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कपडे, परत त्यांची खेळणी, त्यानंतर पाळणे, सोफे, बेड, खूप सारे पेंटिंग, बंदूक, स्वॉर्ड, त्यांचे फोटोज वगैरे आहेत. इथून पूर्ण क्लिअर चाललेलो आहोत कणेरी मठ येथे. आणि कणेरी मठ हा सुद्धा कोल्हापूरमधला एक टुरिस्ट प्लेस आहे. मी ज्या कारणासाठी आलेली आहे तिथे, आणि मग ती मीटिंग झाल्यानंतर मग आम्ही रंकाळ्याला जाऊ, रंकाळा तलाव तिथे जाऊ. तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आले, तुम्हाला बाकी काही नाही करायला मिळालं तरी चालेल, किंवा नाही पाहायला वेळ मिळाला तरी चालेल, पण नक्की महालक्ष्मीचं दर्शन घ्या आणि छत्रपती शाहू महाराजांचा पॅलेस पहा. खूपच म्हणजे खूपच छान आहे, माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला. आणि तिथला जो दरबार होता, इतकी छान कोरीव काम तिथे केलं होतं, आणि हे इतकं प्रॉपर कोरीव काम मी फक्त राजस्थान आणि तिकडे पाहिलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतंय, आणि आहे अशी प्लेस त्यांनी अजून पण खूप छान ती जपली आहे. तर तुम्ही नक्की एकदा तिकडे व्हिजिट करा. विष्णूंची मूर्ती आहे इथे, गणपतीची मूर्ती केली. प्राचीन शिव मंदिर आता आम्ही पाहिलं, ते पण खूप छान आहे. आता आम्ही चाललो
हा.